आमकां जॉयन जातात आमचे आयचे गॅस्ट राज्याचे वॅक्सिनेशना खातीरचे चीफ मेडिकल ऑफिसर आणि कोवीड वॅक्सिनेशनाचे नोडल ऑफिसर डॉक्टर राजेंद्र बोरकर. दोतर वेलकम. सगळ्यात पहिली गजाल, आज जेन्ना म्हाका दिसता प्रत्येक 18 ते 45 वयोगटांतलो मनीस सुद्दां वॅक्सीन जाय वॅक्सीन जाय म्हणटा. एक 1.5 महिन्या पयलींचो काळ आशिल्लो जेन्ना आमी उलयताले आणि लोकांक भायर सरात म्हूण सांगचें पडटालें. आज तुमचो अनुभव कितें, तो 1.5 महिन्या पयलींचो काळ जंय तुमी एक मोहीम चलयताले की प्लीज भायर सरा आनी वॅक्सीन घेया म्हण, ते आज लोक विचारतात म्हाका केन्ना का म्हणून. परिस्थिती अशी आसा की जे 45 आणि अबाव आसात ज्यांच्या खातीर हे वॅक्सिनेशन ड्राईव्ह चालू आशिली त्या लोकांक आमचो डोस दिवप चालू आसा. अँड आय एम हॅपी टू टेल की जेन्ना आम्ही टिका उत्सव म्हणून केलो फ्रॉम 10 ऑनवर्ड्स, तो जर पळयत जाल्यार आमकां उदंड असो प्रतिसाद मेळ्ळो आणि त्या टायमार जवळजवळ दिसाक 10,000 लोक पर डे आम्ही असे वॅक्सिनेट करपाक सुरुवात केले आणि त्या 10 दिसांनी जवळजवळ आम्ही 1,00,000 परस चड लोकांक वॅक्सिनेशन दिले. अँड वी थॉट की नाव द इम्पेटस इज ऑन, आता आमचे वॅक्सिनेशन बरे जातले. पण सांगपाक खास बघता की ते झाल्या नंतर परत एकदा जी अपेक्षित स्पीड आशिली ती आमकां आता मेळना. वी आर गोईंग डाऊन अँड डाऊन इन टर्म्स ऑफ वॅक्सिनेशन. तुम्ही प्रश्न असा विचारलो की 18 to 44 कंडिशन कशें आसा, तर येस वी आर रिसिव्हिंग मेनी एन्क्वायरीज की बाबा आमकां केन्ना मेळटले, आमकां केन्ना मेळटले, आमकां केन्ना मेळटले. पूण आय एम लिटल वरीड, जेन्ना 45 नाशिले वॅक्सीन तेन्ना लोक विचारताले की 45 केन्ना मेळटले, 45 केन्ना मेळटले. पूण वेन इट हॅज एक्च्युली कम, ज्या पद्दतीन आमकां प्रतिसाद मेळूंक जाय आशिल्लो तो प्रतिसाद आमकां मेळना अशें म्हाका दुखान म्हणचें पडटा. आय ओन्ली वूड से वेन देर वॉज कम्युनिटी पार्टिसिपेशन, म्हणजे जेन्ना आमचे लोकप्रतिनिधी आमच्या गांवचे जे मुखेली आशिले ते भायर सरलेल्या लोकांक हाडपाक, तेन्ना वी गॉट गुड रिस्पॉन्स. पूण तेन्ना तो आसपाव थांबल्या बरोबर लोकूय थारल्या सारखे म्हाका दिसतात. एट प्रेझेंट वी आर वॅक्सिनेटिंग अराउंड 4 to 5,000 पीपल पर डे, विच इज अ बॅड स्पीड. ही स्पीड विच इज अ बॅड स्पीड आमकां उपकार पडची ना. हय दोतोर, एक गजाल, आर यू डिसअपॉइंटेड म्हळ्यार इवन 45 अँड अबव. म्हाका एक गजाल सांगात, आज 45 अँड अबव सगळे गोंयकार जर भायर सरले जाल्यार आमचे कडेन वॅक्सिन्स आसात तांकां दिवपाक, वॉट आर अवर नंबर्स? आय एम हॅपी टू से जितलो आमकां डोस जाय, जितले आमकां वॅक्सिनाचे डोसीस जाय, सेंट्रल गव्हर्नमेंटान 45 अँड अबव लोकांक जितले डोस जाय ते त्या त्या प्रमाणान आमकां त्या त्या टायमार दिल्ले आसात. आणि आजच्या घडयेक आमच्या कडेन जवळजवळ 2,38,000 डोसीस आमच्या कडेन आसात. इवन इफ पीपल कम इन बीग नंबर से 10,000 इच ऑल्सो, जाल्यार सुद्धा महिनोभर सुद्धा आमी ही मोहीम मोठ्या आरामान फुडें धुकलूंक शकतले. सो डोसांचो तुटवडो बिलकूल ना. हेल्थ केअर वर्कर्स, लेट मी टेल यू, दीस रात, म्हणजे आम्ही अहो रात्र म्हणतात तसे झटत असतात. वी हॅव नॉट टेकन एनी हॉलिडे सिन्स मार्च मंथ. ऑल डेज अ वीक, पब्लिक हॉलिडेज, गॅजेटेड हॉलिडेज, कसल्योच हॉलिडेज आमच्या लोकांनी घेतलेल्यो ना. वी आर वर्किंग 7 days अ वीक. सो वॅक्सिनेटर्स आर देर, वॅक्सिन्स आर देर, बट वी नीड वॅक्सिनीस, म्हणजे लोकांनी फुडें येवपाक जाय आणि ते वॅक्सिन घेवपाक जाय. अजून तुम्ही म्हणतात इतली सेकंड वेव झाली, आमच्यो डेथ्स पर डे अबव 50 असतात, तरी लोकांकडच्यान जे एन्थुझियाझम दिसपाक जाय ते तुम्ही ना म्हणतात. यू यूज द वर्ड एन्थुझियाझम. हांव म्हणतो आपण जाऊन बाहेर सरपाची तयारी. आमचो जो टिका उत्सव आशिलो त्या उत्सवाक आम्ही एन्थुझियाझम दाखविलो आणि तुम्ही बरोबर त्या मर्माचेर बोट दवरला. फाटल्या 10 दिसांनी जवळजवळ 507 लोक मेले, अंदाज घेत जाल्यार दिसाक जवळ 50 लोक मरतात. आता हांव म्हणटा की एन्थुझियाझमान येऊ नकात, पण कमीत कमी भयान तरी येयात. द पॉइंट ऑफ आर्ग्युमेंट हियर इज, सगळ्या मिडिया कडे हांव सांगूक सोदतां की दर दिसा आमी इतले लोक मेले, इतले लोक मेले, इतले लोक मेले हे हायलाइट करतात. आय वॉन्ट ऑल द पीपल टू नोट अँड ऑल द मिडिया पीपल टू नोट स्पेशली
ही एक फॅक्ट नजरअंदाज जाता की हे जे 507 लोक मेले हातूंतले चडशे लोक असे आशिले की जेणी एकूय वॅक्सिनाचो डोस घेवना, आणि थोडेच लोक असे आशिले की जेणी एक डोस घेतला पण दोन्ही डोस घेऊन ज्यांना 14 दिस झाल्यात असे खूपच म्हणजे हाताच्या बोटार मेजपा सारखे लोक. म्हणजे ह्या सगळ्या प्रेझेंट सिस्टमान ज्याका आम्ही आता कोविड पॅन्डेमिक म्हणजे जागतिक महामारी म्हणतात, ज्याने आमका आरोग्याची आणीबाणी हाडून दवरलेली असा, अशा वेळार आमच्या कडेन फक्त दोन उपाय असतात. एक म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, जे दुःखान म्हाका म्हणचे पडटा की लोक अजूनही बाळगिनात, आणि दुसरे वॅक्सिनेशन लसीकरण. तुम्ही म्हणतात वॅक्सिनेशन इज द ओनली वे, आणि आज जर आमची मॉर्टेलिटी नंबर्स आणि ताजी फाटली डेटा जर पळयलो जाल्यार जांकां सेकंड डोस मिळून 14 दिस झाल्यात ते तुम्ही म्हणतात की हाताच्या बोटार मेजपा इतलेच मेळटले, रेस्ट एव्हरीबडी इज इदर नॉट वॅक्सिनेटेड ऑर तांणी एकच डोस घेतिल्लो. दोतर एक गजाल मुद्दम विचारचें दिसता की तुम्ही म्हणतात की लोक भायर सरनात, आणि दुसरी वटेच्यान अशी परिस्थिती असा की 18 ते 45 18-45 जो एज ग्रुप असा त्यांचे वॅक्सिनेशन केन्ना स्टार्ट जातले, ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कसे देतात? राईट, सो 18 ते 44 वर्षाचे जे लोक असा त्यांचे वॅक्सिनेशन बेगिनूच सुरू जावपाचे असा. आमच्या गव्हर्नमेंट ऑफ गोवान असे डिसिजन घेतला की ह्या सगळ्या लोकांक फ्री ऑफ कॉस्ट वॅक्सिनेशन दितले. गव्हर्नमेंटान 5 लाख डोस विकते घेऊपाकूय अप्रुव्हल दिले असा. तातूंतले 32,870 डोसीस आमच्या सिरम इन्स्टिट्यूटान मंजूर केले असतात, त्याचे पैसे आम्ही पे केले असतात. आणि एनी टाइम फ्रॉम 32,870 डोसीस, ओके 32,870 डोस आमका अप्रूव्ह झाले असतात, आणि एनी टाइम दे मे कम इन गोवा अँड आमची वॅक्सिनेशन ड्राईव्ह रोखडीच सुरुवात जातली. मे महिन्यात 18-45 ची वॅक्सिनेशन ड्राईव्ह मे महिन्यात स्टार्ट जातली, सुरुवात जातली नक्कीच. बट द पॉइंट टू बी अंडरस्टूड इज लोकांनी घाई करपाची गरज ना, अनड्यू रश करपाची गरज ना. वी हॅव टू शो सम पेशन्स, सम डिसिप्लिन. सी वन फॅक्ट आय वॉन्ट टू टेल, भिवून वचपाची गरज ना. इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ वॅक्सिन. जगात सगळ्यात चढ जर वॅक्सिन कोण प्रोड्यूस करता जरा इंडिया करता. अँड मोर इम्पॉर्टंटली जवळजवळ 17 करोड डोसीस इंडियन दिल्ले असा आजच्या मितीक. दोतर बट फाल्यां जर आमकां डोसीस जर आयले ते मागीर सिरम इन्स्टिट्यूटाकडच्यान येऊ किंवा भारत बायोटेकाकडच्यान येऊ, हे जर डोसीस आयले आणि एक 18 ते 45 वयोगटातल्या मनशाक ते घेऊपाक जाय जाल्यार प्रक्रिया किती असतली? तेणी आमच्या कोविन पोर्टल म्हणून जे असा त्याच्यावर स्वतःक रजिस्टर करचे पडतले. अँड वेन वी ओपन द स्लॉट्स, म्हणजे ज्यांना आमकां वॅक्सिन येतले त्यांना आम्ही त्या पोर्टलाचेर आमचे स्लॉट्स ओपन करतले. प्रत्येक हेल्थ सेंटर, जवळजवळ आमचे 37 हेल्थ सेंटर्स असतात, या प्रत्येक हेल्थ सेंटरात एक प्रोपोर्शनेट डोसीस विल बी गिव्हन. आणि त्या जसे त्यांनी आपल्या पोर्टलाच्या दाखवल्या की आमच्याकडे इतले डोस असतात, की मागीर त्या स्लॉट्स विल बी ओपन आणि त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन जातले. आणि ज्यांनी ज्यांनी हे रजिस्ट्रेशन केले असा त्यांना इन अ स्टॅगर्ड मॅनर, म्हणजे पहिल्या हाफाक 25, दुसऱ्या हाफाक 25, तिसऱ्या हाफाक 25 आणि चौथ्या हाफाक 25 असे त्यांना आपयतले आणि त्यांचे वॅक्सिनेशन जातले. दोतर आयडियली गोयची लोकसंख्या, आमची पॉप्युलेशन सायज आणि द पेस एट विच वी नीड टू डू दीस वॅक्सिनेशन, हे जर पहिले आयडियली पर डे गोया भितर कितली वॅक्सिनेशन जावपाक जाय? आम्ही आता असे ठरवला, कालूच ऑनरेबल सीएमची एक विसी झाली विथ ऑल द लोकल इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव, आणि त्यांनी असे इन्फॉर्मेशन रिव्हील केले की आमच्याकडे जवळजवळ असे 2000 लोकल रिप्रेझेंटेटिव असतात. आणि त्यांनी सगळ्यांकडे कळकळीन असं मागला की प्रत्येकान दिसात समजून घ्यात फक्त 10 लोक हाडचे, आणि त्यांनी त्यांच्या जबाबदारीन हे करून घेऊचे. असे जर केले जाल्यार दर दिसाक जवळजवळ 20,000 लोक वॅक्सिनेट जावपाची आमच्याकडे कपासिटी असा, आमच्याकडे कॅपॅसिटी असा. सो जर हे असे झाले जाल्यार वी शुड नॉट बी वरीड, पण जाऊ जाय असे की लोकांनी बाहेर सुरू जाय. आमच्या लोकप्रतिनिधींनी बी जसं टीका उत्सवाक जसं प्रतिसाद दिल्लो तसं परत एकदा प्रतिसाद देऊपाक जाय. दिस इज अचीवेबल, पण आमका वी शुड बी कन्सिस्टंट. दोतर एक आशिल्लो सुरुवातीचो विषय तो म्हणजे वॅक्सिन हेजिटन्सी, आणि ह्या हेजिटन्सी भितर एक गजल आशिल्ली की वॅक्सिन घेऊन मागीर कितें जाल्यार म्हणून.
आज जेव्हा इतली वॅक्सिनेशन झाल्यात, वॉट इज अवर डेटा सेईंग कितली जणांक हे वॅक्सिन माल गेले, कितली जणांक सिव्हिअरली माल गेले, वॉट इज युअर डेटा सेईंग? सी, दिस इज वॉट आय वॉन्टेड टू टेल. भारतान जवळजवळ 17 करोड डोसीस ऍडमिनिस्टर केले, आणि असे डोसीस ऍडमिनिस्टर करपी आणि दोनूच देश असतात, एक असा चायना आणि दुसरा असा USA. पण ह्या देशात सुद्धा खूप टाइम लागलो. आम्ही ही अचीवमेंट फक्त 115 दिवसांनी केली. वी शुड फील प्राऊड अबाउट दिस. बट द इम्पॉर्टंट फॅक्ट टू बी नोन इज, आम्ही जर गोयच्या बाबतीत जर घेतले जाल्यार इतल्या लोकांक ज्यांका आम्ही डोस दिल्यात त्या लोकां मदीं फक्त 550 घरांत आमकां सायड इफेक्ट सापडले, आणि त्या 550 जवळजवळ 525 ते 530 लोक फक्त मायनर सायड इफेक्ट्स, म्हणजे आम्ही फाटल्या खेपेत असे म्हटलेले मातसो जोर आयलो, मातशे आंग दुखले, मातशी मायाल्जी, आंग पांग काडामोड झाल्या सारखी दिसली, भूक लागनाशी दिसली, थकवा आयल्या सारखं दिसलो, असे जाता जे विदिन 2 डेज रिकवर जाता. साधी क्रॉसिन किंवा पॅरासिटामॉल डोलो 650 सारखी गोळी जर घेतली जाल्यार तितूंतल्यान रोखडो आमकां रिलीफ मेळटा. सो वी डोंट हॅव टू वरी अबाउट द सायड इफेक्ट. आय रिएटरेट, दीस वॅक्सीन इज व्हेरी सेफ, व्हेरी इफेक्टिव्ह, आणि हे वॅक्सीन घेत जाल्यार वी कॅन ब्रेक द चेन, वी कॅन डिक्रीज द हॉस्पिटलायझेशन, वी कॅन डिक्रीज द डेथ, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली वी कॅन रेड्यूस द ट्रान्समिसिबिलिटी. सो हे वॅक्सीन सगळ्यांनी अवश्य. दोतर, बिफोर आय लेट यू गो, लास्ट प्रश्न मुझो. लोक एक प्रश्न विचारतात की प्रायव्हेट हॉस्पिटलांनी ड्रायव्ह स्टार्ट केली 18 to 45, सरकाराक इतलो कळाव कित्याक का म्हणून? सी, इट हॅज टू बी अंडरस्टूड दॅट जवळजवळ सगळ्या जर आमच्या देशात जर वॅक्सिन टाइम टू टाइम पावतले जाल्यार महिन्यात 10 करोड डोसीस सेंट्रल गव्हर्नमेंटाक लागतात, आणि सेंटरा कडल्यान ते आमकां येवप असतात. पण एज ऑफ टुडे आमचे जे सिरम बायोटिक्स असा त्याचे टोटल प्रोडक्शन असा जवळजवळ 5 करोड, आणि 1.5 करोड प्रोडक्शन असा आमच्या भारत बायोटेकचे. सिरम इन्स्टिट्यूट 5 करोड आणि भारत बायोटेक जवळजवळ 1.5 करोड, म्हणजे थंय तयारूच जाता 6.5 करोड, आणि आमकां गरज असा 10 करोडाची. सो नॅचरली गव्हर्नमेंट इज नॉट इन अ पोझिशन टू गिव्ह ऑल द पीपल द वे दे वॉन्ट. बट आता अशी सिस्टम तयार केल्या की महिन्याक 2 फावटी गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट विल टेल अस की आमकां कितले डोस येवपाचे आसात, त्या त्या प्रमाणे आमी ड्रायव्ह करू येता, अँड वी कॅन मार्च फॉरवर्ड. द कमिंग टू द क्वेश्चन की प्रायव्हेट दितात आणि आम्ही कित्याक दिनात, तर प्रायव्हेट पीपल हॅव डायरेक्टली अप्रोच कोवॅक्सिन जे मॅन्युफॅक्चर करतात त्या भारत बायोटेकात, आणि त्यांना माझ्या माहिती प्रमाणे 5000 डोसीस मिळाले असतात. बट आमकां वी वील गेट इट ओनली थ्रू सिरम इन्स्टिट्यूट, आणि ज्यांका आम्ही ऑलरेडी इतले लार्ज अमाऊंटान डिमांड घातलेलो असा, अँड व्हेरी सून वी वील बी रिसिव्हिंग इट. सो इट इज नॉट दॅट द वॅक्सिन इज नॉट देअर, बट वी हॅव टू गेट इट इन अप्रोप्रिएट टाइम्स. दोतर, लास्ट प्रश्न आणि एक व्हेरी क्रुशियल प्रश्न की वॅक्सिन घेतगीर सगळे जण आता एंटीबॉडीज बी म्हणतात ते शब्द सामके फॅमिलियर झाल्यात. वॅक्सिन घेतगीर एंटीबॉडीज जो तयार जातात, तुमचा प्रिलिमिनरी अभ्यास किती सांगता, ताजो इफेक्टिवनेस कितली काळा खातीर उरता? ऍक्च्युली हेजी अजून पूर्ण स्टडी कंप्लीट झाली ना, अँड देर आर डिफरंट स्टडीज गिविंग डिफरंट रिझल्ट. सम पीपल से की इट विल लास्ट फॉर 1 इयर, सम पीपल से इट मे बी लिटल मोर, सम पीपल से इट मे बी लिटल लेस. बट जसो काळ फुडें वतलो तशेंच आमकां कळटले की कितें चल्लां. लहानशे सॅम्पल घेवन वी कॅनॉट प्रेडिक्ट. वी हॅव टू हॅव लार्ज सॅम्पल, लार्ज स्टडीज. सी, दीस इज अ अनप्रेसिडेंटेड इव्हेंट. जी महामारी आयला अनप्रेसिडेंटेड असा, ताका आमचो रिस्पॉन्सूय बी अनप्रेसिडेंटेड आसचो पडटलो. एज ऑफ टुडे हेजी कितली इम्युनिटी असा, कितले टेप हे उरतले, हे सगळे विचार तकलेन हाडनासतना तुम्ही म्हणतात की लेट अस गेट वॅक्सिनेटेड, लेट अस ब्रेक द चेन. राईट. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू ओनली स्मॉल लिटल थिंग, हे असे कसे, हे तसे कसे, असे करपा वेळार एक गाडवाची लहानशी गजाल तुमकां हांव सांगता, आणि आय वील कन्क्लूड माय थिंग. एक गाडव मदीं उभे आशिल्ले, एका सायडीन चारो आशिल्लो, एका सायडीन उदक आशिल्ले. गाडवाक तानूय लागलेली आणि भुकूय लागलेली. ते विचार करताले उदक पिऊ काय तण खाऊ, त्याचे डिसिजन झाले ना, आणि गाडव भुकेन मेले. तो हो डोस काय तो डोस, तो डोस काय हो डोस, कितली एंटीबॉडीज असतली हो विचार करता करता जर आमकां कोविड झालो, आम्ही हॉस्पिटलात उरले,
जाल्यार मागीर ह्या विचाराक बेसिकली दोतोर तुम्ही एक लहानशी काणी सांगून आमकां एकच गजाल सांगला की गाढव कसे वागनाकात म्हणून. आय डोंट से दॅट बट देन इट इज एक अशी बोधकथा कशी बोध हांवें बोध घेतलो तो की सद्याक आमगेलो जो रिस्पॉन्स पळयलो जाल्यार आपली आमची मदलेच भरपूर जाण तुम्ही म्हणटा तशें 45 नाशिल्ले तेन्ना आमकां केन्ना आणि सुरू जातकीर मागीर कांयच रिस्पॉन्स वाढलो ना. सो आम्ही गाढव कशी वागपाक जायनात ते मागीर कोवीड अप्रोप्रिएट बिहेवियराच्या बाबतीत असूं किंवा वॅक्सिन घेवपाच्या बाबतीत असूं मूर्ख कशी वागप म्हाका दिसता आज आमकां तो स्कोपय उरिल्लो ना. आणि मूर्ख कसे जर वागले तुम्ही एक बरी गजाल सांगली की एन्थुझियझम बी कुशीक दवरया एटलिस्ट जीवाच्या भयान मुखार सरून वॅक्सिनेट जाऊया. सो तो मूर्खपण बी आमकां जीवार बेतपाक शकता म्हाका दिसता इतलीच सेन्सिटिव्हिटी प्रत्येक मनशाक आयल्यार पुरो. दोतोर थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग इतली बरे तरेन विस्कटावणी केली दीस वतात तशी परत उलयत रावया कारण तुमची मार्गदर्शन आणि वो डेटा इज गोईंग टू बी द गायडिंग लाईट इन दीस सिच्युएशन. Dr. thanks a lot for joining us. Thank you so much. Thank you.